आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. नांदेडमधील पैनगंगा नदीला महापूर, 3 महिन्यानंतर सहस्त्रकुंड धबधब्याचं रौद्र रूप समोर, तीनही धारा प्रवाही. मराठवाड्यामध्ये पावसाचा कहर, 24 तासांमध्ये 284 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी, अनेक नद्यांना पूर, 3 जणांचा मृत्यू, 78 जनावरं दगावली. यवतमाळमध्ये पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात, आधीच पूरस्थिती असताना पुन्हा पाऊस सुरू झाल्यामुळे धोका वाढला. वाढत्या पावसाचा जोर लक्षात घेता एसडीआरएफची टीमही दाखल. नांदेडच्या उंचडा गावाला कयाधू नदीच्या पुराचा वेढा, अनेक घरांमध्ये पाणी, एसडीआरएफची टीम बचाव कार्यासाठी दाखल. हिंगोलीमध्ये कयाधू नदी पुरावरील पुलाचा काही भाग तुटला, वसमत ते उमरा फाटा इथे राज्य महामार्गावरील भाग तुटलेला आहे. अनियंत्रित झालेली दुचाकी पुलाखाली पडल्यामुळे दुचाकीसह दोघे वर्धा नदीमध्ये वाहून गेले. पुलगाव इथे वर्धा नदी पात्रातील जुन्या पुलावरची घटना, दुचाकीनं महिला आणि पुरुष जात असल्याची माहिती, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू. बीडमधील बिंदुसरा धरणाच्या सांडव्यावर युवकांची हुल्लडबाजी, प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे पाणी पाहण्यासाठी मोठी गर्दी, मात्र अद्यापही प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त नाही. बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, गंगामसला इथे श्री मोरेश्वर मंदिर पाण्याखाली. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून जायकवाडी धरणाची पाहणी, जायकवाडीमधून पाणी सोडण्याबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यता. वाशिममध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस, महादेव मंदिराजवळील धबधबा पुन्हा एकदा प्रवाहित, धबधबा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. धुळ्यामध्ये अनेर धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस, धरणाचे 10 दरवाजे 1 मीटरनं उघडले, अनेर धरणामधून 15,880 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. नांदेड जिल्ह्यातील लिंबोटी धरणाचे 12 दरवाजे उघडले, मन्नार नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू, मन्नार नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. सोलापूरमध्ये पावसामुळे भोगावती आणि नीलकंठा नदीला पूर आला, पुरातील पाण्यातून नागरिकांचा जीव घेणा प्रवास, नदीला पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. बीडच्या माजलगाव तालुक्यामधील कोथाळा इथे सरस्वती नदीला पूर, कोथाळा शिरसाळा गावांचा संपर्क तुटला. बीड जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस, वारंगा नदीला पूर आल्यामुळे बेलापूर शिदोड गावासह 4 गावांचा संपर्क तुटला. आणि आता महत्त्वाच्या राजकीय बातम्या आपण पाहूया. नितेश राणेंच्या विरोधामध्ये अहमदनगरमध्ये 2 ठिकाणी गुन्हे दाखल, तोफखाना आणि श्रीरामपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा, मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल. रामगिरी महाराजांबाबत कुणी मस्ती केली तर घुसून मारू, नितेश राणेंच्या वक्तव्यानं नव्याच वादाला तोंड. गृहमंत्री गप्प का, कोणती कारवाई का नाही, नितेश राणेंचा व्हिडिओ ट्विट करत वडेट्टीवारांचा सवाल. रामगिरींवर बोलू नका अन्यथा मशिदीमध्ये शिरून मारू, असं नितेश राणे यांनी वक्तव्य केलं होतं.